बाजारामध्ये टॉमॅटोचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना स्वस्तात टॉमॅटो उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतलेली आहे केंद्र सरकार आता महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून नाफेडद्वारे टॉमॅटो खरेदी करणार आहे आणि ग्राहकांना ते स्वस्त दरामध्ये पोहोचवणार आहे दोन तीन महिन्यापूर्वी अशीच विपरीत स्वरूपाची परिस्थिती शेतकऱ्यांवर उडवली होती आणि टॉमॅटो अधिक उत्पादित झाल्यामुळे टोमॅटोचे दर कोसळले होते ग्रामीण भागामध्ये दर कोसळल्यामुळे टोमॅटो तोडून बाजारात नेण्या इतका सुद्धा खर्च शेतकऱ्यांना मिळत नव्हता आणि त्यामुळे एक प्रकारे टॉमॅटोचा चिखल रस्त्यांच्या कडेला ग्रामीण भागात झालेला दिसत होता शेतकरी आपल्या शेतातून टोमॅटो काढून रस्त्यावर अक्षरशः ढीकच्या ढीक फेकून देत होते शेतकऱ्यांवर ज्यावेळी अशी विपरीत परिस्थिती होती त्यावेळी सरकारला शेतकऱ्यांना मदत करायला पुढे यावं वाटलं नाही ज्यावेळी शेतकरी अडचणीत असतो त्यावेळी हस्तक्षेपाची कोणतीही इच्छा भाजपच्या केंद्र सरकारला वाटत नाही आता मात्र कुठे दोन रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत लगेच सरकार सक्रिय झालंय आणि शेतकऱ्यांचे टोमॅटोचे भाव पाडण्यासाठी आता नाफेडला आदेश देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारचा हा एकतर्फी शेतकरी विरोधी हस्तक्षेप याचा करावा तितका निषेध थोडा आहे किसान सभेच्या वतीनं मी ह्या एकतर्फी हस्तक्षेपाचा निषेध करतो शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं नाही त्यांना आत्महत्या करायला भाग पाडायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा प्रकारे दोन रुपये शेतकऱ्यांना मिळत असताना त्यावेळी मात्र आणखीन शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायचं हा अत्यंत अन्याय आणि अत्याचार करणारा प्रकार केंद्र सरकार करत आहे